हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा मैत्री कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आज आपण मुंबईची प्रसिद्ध डिश वडापाव बघणार आहे. उकडलेला बटाटा, बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, हळद, मीठ, आलं, लसूण आणि मिरची घेतली आहे आपण. भरड करून घेतलेली आहे. कढीपत्ता आणि अगदी थोडंसं बेकिंग सोडा घेतला आहे. आपण कढईमध्ये 3 टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यात आलं, लसूण आणि मिरची याची भरड जी केली आहे ती घालून घेणार आहे. परतून घेऊ आपण. आलं, लसूण आणि मिरची थोडी परतल्या गेली आहे. आपण कढीपत्ता घालून घेणार आहे थोडा. थोडी हळद. चवीपुरता मीठ. आणि कोथिंबीर घालून घेणार आहे. मिक्स करून घेऊ. मस्त सुगंध सुटला आहे आलं लसूणचा. आणि आता आपण हे बटाटे टाकून घेणार आहे. एकदम बारीक नाही करायचे, स्मॅश नाही करायचे आपल्याला. थोडे जाडे जाडे फोडी ठेवायचे. छान मिक्स करून घेऊ. छान व्यवस्थित मिक्स झालेली आहे भाजी. आपण वरून अजून थोडं कोथिंबीर घालणार आहे. आणि आता गॅस बंद करणार आहे. आपण 2 मिनटं ठेवू आणि मग गॅस बंद करू. आपण भाजी थंड व्हायला डिशमध्ये काढून ठेवली आहे. तोपर्यंत आपण बटाट्यावरची बॅटर भिजवून घेणार आहे. आपण बेसन घेऊन घेणार आहे. त्यात थोडं चवीपुरता मीठ, थोडी हळद, आणि अगदी चिमूटभर आपण सोडा घालणार आहे. बॅटर भिजवून घेणार आहे आपण. आपलं बॅटर छान भिजलं आहे. आपण अशा कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर भिजवून घेतलेलं आहे. आता आपण कढईत तेल ठेवलं आहे गरम करायला. आता आपण भाजीचे छान गोळे बनवून घेणार आहे. आपण भाजीचे गोळे बनवून घेतलेले आहे. आपलं बॅटर एकदम व्यवस्थित रेडी आहे. आता आपण वडे तळून घेणार आहे. एक साइड झालेली आहे. आपण पलटून घेणार आहे. मस्त दिसत आहे एकदम. याही साइडने होऊ देऊ. पलटून घेऊ आपण. छान मस्त रंग आलेला आहे. 1-2 मिनटं होऊ देऊ अजून. आपले वडे तळून झालेले आहे. आता आपण वडापावच्या चटणीसाठी छोटे छोटे पिल्लू वडे तळून घेणार आहे. छान आपल्याला क्रिस्पी तळायचे आहे. असं कुरकुरीत लागते ती चटणी. मग छान आपण असेच अजून थोडे तळून घेणार आहे. मस्त दिसत आहे एकदम छोटे छोटे हे पिल्लू भजे. खायलाही खूप मस्त वाटतात. सुंदर दिसत आहे. आता आपण काढून घेणार आहे.
आता आपण वडापावची चटणी करून घेऊ. दोन मोठ्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहे. आपण हे काश्मीरी लाल मिरच तिखट घेतलेलं आहे म्हणजे छान लाल रंग येईल, ते थोडं टाकून घेणार आहे. चवीपुरता मीठ आणि भजी केलेली आपण हे घालून घेणार आहे. आपण मिक्सरला आता हे बारीक करून घेऊ. आपण चटणी मिक्सरला वाटून घेतलेली आहे, मस्त दिसते, एकदम छान रंग आला आहे आणि किंचित आपण जाडसर वाटलेली आहे ती. आपले वडे तयार आहे. आपण चटणी पण बनवून घेतली आहे, थोडी हिरवी चटणी पण आहे. तुम्हाला आवडत असेल तर हिरवी किंवा चिंचेची चटणी ती पण लावली तरी चालते. आपण पावामध्ये थोडी हिरवी चटणी लावून घेऊ. मस्त दिसत आहे एकदम. थोडी कोरडीवाली चटणी त्याच्यात आता हा वडा ठेवून घेऊ. आपला वडापाव तयार आहे. आपण दुसरा वडापाव सर्व करून घेऊ आणि मस्त हिरवी मिरची वगैरे तळून घेणार आहे. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे मी जी पण रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मस्त दिसत आहे. तोंडाला पाणी सुटलं अगदी. गरम गरम वडापाव आपला तयार आहे.